मोठ्या बातमीनं ससून रुग्णालय चौकशी समितीने बिर्याणीचा आस्वाद घेत चौकशी केली आहे. पुण्यातील प्रसिद्ध ब्लू नाईल बिर्याणीवर ताव मारत त्यांनी चौकशी केली. चौकशी समितीच्या बिर्याणीच्या मेजवानीची पुण्यामध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पुणे अपघात प्रकरणामध्ये आता बिर्याणीची एंट्री झाली आहे. बिर्याणीचा आस्वाद घेत चौकशी समितीनं आपलं काम केलेलं आहे. चौकशी समितीनं चौकशी करता करता बिर्याणीवर देखील ताव मारला. ब्लू नाईल बिर्याणी या आधी देखील चर्चेत आली होती. थेट माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे. योगेश, या आधी देखील बिर्याणी चर्चेत आली होती आणि आता पुन्हा एकदा ब्लू नाईल बिर्याणीवर ताव मारत चौकशी समितीनं चौकशी केली आहे. निश्चितच ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये जी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती, या चौकशी समितीने सकाळी 11 वाजता आपल्या कामकाजाला सुरुवात केली. अजूनही साधारणतः 7 तासांपासून ही चौकशी समिती काम करते. मात्र या चौकशी समितीच्या मेजवानीची चर्चा सध्या पुण्यात रंगताना पाहायला मिळते, कारण याच चौकशी समितीने आज ब्ल्यू नाईलच्या बिर्याणीवरती ताव मारल्याचं पाहायला मिळते. एकीकडे एवढी दुःखद घटना असताना दुसरीकडे मात्र अशा पद्धतीने मेजवानीवरती ताव मारताना आपल्याला ही चौकशी समिती पाहायला मिळते आणि त्याच्यात चर्चा सध्या रंगताना पाहायला मिळतात. यापूर्वीसुद्धा पुणे पोलिसांमधली बिर्याणीची चर्चा आपल्याला पाहायला मिळाली होती, ऐकायला मिळाली होती आणि आता पुन्हा एकदा या संपूर्ण पुणे अपघात प्रकरणामध्ये पुन्हा एकदा बिर्याणीची एंट्री झाल्याचं पाहायला मिळते आणि याच मेजवानीवरती आज या चौकशी समितीने एकूण ताव मारल्याचं पाहायला मिळते. डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि यामध्ये अजून 2 सदस्य आहेत, डॉक्टर गजानन चव्हाण आणि दुसरे डॉक्टर सुधीर चौधरी. अशा 3 सदस्यांची ही समिती आहे आणि आज दिवसभर आज ससून रुग्णालयाची पाहणी केली, त्यानंतर काही कर्मचाऱ्यांची सुद्धा चौकशी या समितीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि मधल्या वेळात या संपूर्ण ब्ल्यू नाईलच्या बिर्याणीला ऑर्डर करून ब्ल्यू नाईलची बिर्याणी या ठिकाणी ससूनचे जे डीन आहेत डॉक्टर विनायक काळे यांच्या केबिनमध्ये हा संपूर्ण मेजवानीचा घाट घालण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता चौकशी समिती थोड्याच वेळात बाहेर पडणार आहे आणि नेमकी आज दिवसभरात काय काम केलं त्याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण हे दिलं जाऊ शकतं. आजची ही चौकशी समितीचा जो काही अहवाल असेल तो राज्य सरकारला सादर केला जाईल आणि त्यानंतर संबंधित जो कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. मात्र या संपूर्ण चौकशी समितीच्या आजच्या या मेजवानीची नेमकी मात्र जोरदार अशी चर्चा रंगताना पाहायला मिळते. धन्यवाद योगेश कोणा माहितीबद्दल. चौकशी समितीच्या बिर्याणीच्या मेजवानीची चर्चा पुण्यामध्ये सध्या जास्त आहे.